लातूर जिल्ह्यामधल्या मानेजवळका गावातील नागरिक सध्या दुष्काळासहित आणखी एका गोष्टीमुळे कमालीच्या चिंतेत झाले आहेत, आणि ते म्हणजे वानरांच्या हल्ल्यामुळे. या गावात वानरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. वानरांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 50 अधिक जणांना चावा घेऊन जखमी केल्या. गावात वानरांची मोठी दहशत पसरली. हल्लेखोर वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतात. शोधात आलेल्या वानरांच्या टोळीनं मानेजवळका गावावर अक्षरशः हल्ला केला. या वानरांनी घरातली भाकरी पळवण्यापासून गावात ये जा करणाऱ्या दुचाकीस्वारांवरती हल्ले करत त्यांना जखमी करणं सुरू केलं. वानरांनी केलेल्या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांचाही मोठा समावेश आहे. त्यामुळे या वानरांना हुसकावून लावण्याकरता गावातले तरुण दिवस रात्र हातात लाटाकाठ्या घेऊन गावभर या वानरांना हाकलताना दिसून येत. जवळपास 25 जणांना चालू आहे सर. जवळपास 15 दिवस झाले सर. 15 ते 17 दिवस झाला. पूर्ण गावभर गावाच्या इतरत्र गावामध्ये सगळीकडे वानरांचा धुमाकूळ चालू आहे. मला 60 टाके पडले तिकडून. कसं चालू झालं? आम्ही रिक्षात बसलो होतो. काय कल्पना नाही, पण सहज हात वरी केल्याच्या नंतर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.